सबकास क्लास मध्ये रोज प्रमाणे मी आज तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहे। मल्टिप्लिकेशन अभ्यास किट वर कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपण आज वन डिजिट मल्टिप्लिकेशन शिकणार आहेत। वन डिजिट ने वन डिजिट ला मल्टिप्लाय करायचं, ओके। पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 to 10 पर्यंत तरी आपले टेबल लर्न पाहिजे। त्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन आपल्याला समजायला इझी जाईल, ओके। आपल्याला आता इकडे वन डिजिटच आहे, पण मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला टेन्स रॉड पासून सुरुवात करावी लागते। टेन्स रॉड मध्ये जर 1000 3 डिजिट असेल तर 1000 पासून सुरुवात करायची। म्हणजे मराठी सांगायचं झालं तर मोठ्याकडून छोट्याकडे यायचं। टेन्स रॉड पासून आपल्याला युनिट रॉड कडे यायचं। 100 काय असेल ते 100 रॉड पासून युनिट रॉड कडे, ओके। आता आपल्याला 2 ने मल्टिप्लाय 2 ला करायचं आहे। तर अजून एक सांगते, वन डिजिट जर आपली येत असेल संख्या, म्हणजे येत असेल, तर वन डिजिटच्या मागे आपल्याला 0 लावायचा आहे। म्हणजे किती पण 1 to 9 पर्यंत त्याच्या मागे असं 0 लावायचा, ओके। असं 0 लावायचा आहे, समजलं। इकडनं आपण इकडे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचो, इकडे आपल्याला मल्टिप्लिकेशन ह्या बाजूनं, या रॉडच्या या बाजूनं मल्टिप्लिकेशन शिकायचंय। मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन, ओके। मग आपण आता सुरू करूया 2 into 2। म्हणजेच आपल्याला 2 into 2 ला, म्हणजे 2 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। तर कसं करायचं, 2 चा टेबल 2 पर्यंत बोलायचा। 2 1 2 2 2 4, तर 4 आलाय। मग इकडे आपल्याला इथनं सुरुवात करायची आहे, मधल्या मिडल रॉड पासनं। तर हा 0 आणि हा 4 इथे फिंगर ठेवायचा। पण आपला 1 डिजिटच आहे, म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे, 4। 4 आन्सर आपण राईट डाऊन करूया। आंसर आलेला आहे आपलं। आपण अभ्यास क्लिअर करूया। अभ्यास क्लिअर। आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचंय। नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 into 3। 4 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। तर कसं करायचं, तर 4 चा टेबल 3 पर्यंत। 4 3 जा किती 4 3 जा 12। तर आपल्याला 12 ऍड करायचे आहे। 4 3 जा 12 12 कसे करायचे, तर हा इकडे 10 ऍड फिंगर आणि हे 2। आन्सर किती आला आपला, 12 12। राईट डाऊन करायचे आहेत आपल्याला। अबॅकस क्लिअर। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते 3 into 6। 3 into 6 म्हणजे 3 ने आपल्याला 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। तर कसं करायचं, 3 6 जा 18। 3 6 जा 18, मग आपल्याला 18 ऍड करायचे आहेत। हे 10 केले आणि हे 8 18 केले ऍड, 18 आन्सर आलं। आन्सर किती आहे आपलं, 18। मग 18 राईट डाऊन करायचे। क्लिअर। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 into 9। 9 ने मल्टिप्लाय 9 ला करायचं आहे। कसं करायचं, तर 9 into 9 म्हणजे 9 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचं आहे। 9 9 जा 81। आपल्याला आता 81 ऍड करायचे आहे। 81 हा इकडे 8 80 केले आणि हा 1। 81 झाले, आन्सर किती आला आपलं, 81। आपल्याला आन्सर 81 राईट डाऊन करायचा आहे। क्लिअर। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, 8 into 8। आपल्याला 8 into 8 करायचे आहे, म्हणजेच आपल्याला 8 ने 8 ला मल्टिप्लाय करायचा आहे। तर कसं करायचं, तर 8 चा टेबल आपल्याला 8 पर्यंत बोलायचा आहे। तर 8 8 जा 64। 8 8 जा 64 केले। आता कसे करायचे, 8 8 जा 64, हे 60 आणि हे 4। 8 8 जा 64। 8 8 जा आन्सर आलेला आहे, 64 आन्सर आपण राईट डाऊन करूया।
अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 7. 3 × 7 करायचे आहेत आपल्याला, म्हणजेच आपल्याला 3 चा टेबल 7 पर्यंत बोलायचा आहे. 3 × 7 = 3 × 7 = 21. तर आपल्याला 21 ऍड करायचे आहेत. हे 20 आणि हे 1. आन्सर किती आला आपला 21. आन्सर आपण राईट डाऊन करूया. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 × 2. 5 × 2 करायचे आहेत आपल्याला, म्हणजे 5 ने आपल्याला 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करायचं, तर 5 चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचा आहे. 5 × 2 = 10, मग आपल्याला 10 ऍड करायचे. हे 1 आणि इकडे आहे 0, म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे 10. अशीच आपण एक्झाम्पल बघितलेली आहे मल्टिप्लिकेशनची, म्हणजेच आपण काय केलेलं आहे, 1 डिजिटला 1 डिजिटला मल्टिप्लाय केलेला आहे.